SMA टाइप 1 या गंभीर आजाराशी झुंज घेत असलेल्या वेदिका सौरभ शिंदे या बालिकेच्या वैद्यकीय उपचारार्थ श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 50,000 रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली. सदरचा धनादेश श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी YT देशमुख यांच्या हस्ते वेदिकाच्या पालकांकडे आज दिनांक 13 मार्च रोजी सुपूर्द करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्ते राजेश भालेकर उपस्थित होते. वेदिका पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे असून तिचे वय अवघे 8 महिने आहे. या लहान वयातच तिला SMA टाइप 1 या गंभीर आजाराने ग्रासले आहे. 10,000 मध्ये एक बालकावर या आजाराचा परिणाम होतो. या आजारामुळे मेरुदंडातील स्नायूंच्या एंट्रॉफी सर्वात तीव्र आणि जलद स्वरूपाने वाढतात. या आजारात बाळाच्या नसा व स्नायूंवर आक्रमण होते, त्यामुळे श्वासापासून बाकी क्रिया खूप कठीण जातात. वेदिकावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गंभीर आजाराचा उपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे वेदिकाच्या आई वडिलांनी मदतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेदिकाच्या उपचारासाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आर्थिक मदत दिली आहे.